नमस्कार, मी अंकिता, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं स्पाइस बॉक्समध्ये. आज जो पदार्थ मी बनवायला जातीये तो आहे लापसी. लापसी जो पदार्थ आहे तो बनवला जातो गव्हाच्या कण्यांने. गव्हाच्या कण्यांना जनरली तुम्ही खात असाल सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये दुधासोबत. पण कधी तुमची इच्छा झाली की तुम्ही गव्हाच्या कण्यांना स्वीट डिश म्हणून खाल तर तुम्ही बनवू शकतात लापसी. तर चला बनवूया लापसी. ज्याच्यासाठीच्या सामग्र्या आहेत मिक्स ड्रायफ्रूट्स, वेलची पूड, देशी तूप, गव्हाच्या कण्या, गूळ. लापसी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅस ऑन करूया आणि फ्राईंग पॅनला गॅसवर ठेवूया. जसंच फ्राईंग पॅन गरम झालं की आपण याच्यात टाकूया देशी तूप. देशी तूप टाकूया आपण 4 छोटे चमचे. तूप गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात टाकूया गव्हाच्या कण्या. आणि याला शेकूया जोपर्यंत हे गोल्डन ब्राऊन रंगाचे नाही होत. अगदी कमी आचेवर याला शेकूया ज्याने हे जळणार नाही. तुम्ही बघू शकतात आता कण्या छान शेकलेल्या आहेत. ह्याच्या शेकण्याचा सुगंधसुद्धा येऊ लागलाय आणि याचा रंगसुद्धा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण याच्यात टाकूया थोडंसं पाणी. पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ याला शिजून देऊ, कारण पाणी टाकल्यानंतर कण्या फुगतात आणि तेव्हाच त्याचा खरा स्वाद येतो. पाणी टाकलंय आपण. आता याला 5 ते 10 मिनटं आपण शिजायला ठेवूया. चेक करून घेऊया आता आपल्या कण्या शिजल्यात की नाही. बघू शकतात तुम्ही आता छान शिजलेला आहे आणि फुगून मोठासुद्धा झालेला आहे. आणि आता आपण याच्यात, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण लापसी बनवत आहोत तर कण्यांमध्ये गोड टाकल्याशिवाय तर लापसी बनू नाही शकत, तर आता आपण ह्याच्यात टाकूया गूळ. आणि बरोबरच ह्याच्यात टाकूया मिक्स ड्रायफ्रूट्स. आणि थोडीशी वेलची पूड. याला व्यवस्थित एकूट करूया. सतत हलवत राहूया, कारण आपण ह्याच्यात गूळ टाकलाय आणि गूळ चिकटला नाही पाहिजे. आणि हलवत राहिलो तर हा चिकटणार नाही आणि आरामात विरघळून जाईल. याला सतत आपण हलवत राहूया, कारण आपण ह्याच्यात गूळ टाकलाय तर आपण याला हलवत राहिलो तर हा खालती चिकटणार नाही आणि आरामात विरघळून जाईल. तर आता तुम्ही बघू शकतात गुळाचा रंग सुद्धा ह्याच्यात आलेला आहे आणि गुळाचा खूप छान सुगंध सुद्धा येतोय. तर बनून तयार आहे आपली लापसी. मी तयार आहे याला सर्व्ह करण्यासाठी. तर लापसी मी सर्व्ह केलेली आहे आणि आता मी याला गार्निश करणार आहे माझ्या मिक्स ड्रायफ्रूट सोबत. खूपच छान दिसत आहेत मिक्स ड्रायफ्रूट ह्याच्यावरती. तर तयार आहे माझी लापसी. जेव्हा तुमची इच्छा नसेल कण्यांना दुधासोबत खाण्याची, तेव्हा बनवा गोड स्वादिष्ट लापसी. तर हा होता माझा आजचा पदार्थ लापसी. पुढच्या वेळी परत भेटीन एका नव्या पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.